मी जेव्हा हॅमलेटची तयारी करायला लागलो तर मी काही शेक्सपियर वाचला नव्हता. बरोबर. मला जो काही शेक्सपियर सांगितला तो विशाल भारद्वाजनेच सांगितला. हो. तर मग हैदर असेल किंवा ओमकार असेल किंवा मकबूल असेल, मला मी काही लिटरेचरचा स्टुडंट नाही त्यामुळे कॉलेजमध्ये असण्याची शक्यता नाही, अभ्यासक्रमात कुठे येण्याची शक्यता नाही. बरं, मी काही फार मोठा वाचक नाही, मला वाचनाची फार आवड नाही, मला मी नाही स्थिर बसू शकत, हा ड्रॉबॅक आहे पुन्हा माझ्यातला. तर त्यामुळे मी चंदूला सांगितलं, चंदू मी डोळे बंद करणार, तुझं बोट धरणार आणि तुझ्या मागे चालणार. तो म्हणाला की हो आपण एकत्रच चालूया. मला जे काही कळलेलं आहे किंवा प्रशांत दळवी आणि आमच्या देशमुखने जे काही त्याचं जे काही रंगावृत्ती केली होती तिकडनं आपल्याला जे मटेरियल मिळेल त्याच्या आधारे आपण करत जाऊया. तर मी फक्त एकच केलं की हॅमलेटचा जर आता विषय काढलेला ना तर इतके बारीक बारीक पदर आहेत ना त्या रोलला. सर्वात महत्वाचा की हॅमलेटला जेव्हा कळतं की आपल्या काकाने आपल्या वडिलांचा खून केलेला आहे, तिथल्या तिथे त्यांनी त्यांचा शिरच्छेद का नाही केला, हा मला पडलेला पहिला प्रश्न. तर चंदू म्हणाला हाच प्रश्न सगळ्यांना पडतो असं मला वाटतं, मला देखील हाच प्रश्न पडला. पण इकडेच हॅमलेट वेगळा होतो कारण ज्या प्रकारची सत्सद विवेक बुद्धी आहे ती कुठनं आली, एकतर तो कवी मनाचा आहे, आईवर नितांत प्रेम आहे त्यामुळे महिलांचा प्रचंड आदर आहे, गर्लफ्रेंड ओफिलियावर त्याचं नितांत प्रेम आहे, तो स्वतः एक उत्तम नट आहे कारण शेक्सपियर हा एक उत्तम नट होता. हे एक एक अख्खा पीस आहे जेव्हा नाटकातलं नाटक घडतं हॅमलेटमध्ये तेव्हा तेव्हा शेक्सपियरने लिहिलेलं आहे तसं की कृपा करून अंगविक्षेप करू नका. म्हणजे खोट करू नका. म्हणजे थोडक्यात विचार कर 1605 मध्ये लिहून ठेवलेलं आहे हे. म्हणजे आजही किती लागू होत की उगाच आपल्याकडे प्रेक्षकांनी बघावं असे अंगविक्षेप आणि हातवारे करू नका, नॅचरल अभिनय ठेवा, हे तेव्हा लिहून ठेवलेलं आहे.